महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। महाराष्ट्रात खळबळ उडवून येणाऱ्या दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। एसीबी न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता। छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता। आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत, त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते। त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। याबद्दल विंचूर चौफुल येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला। या प्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मोतीचूरचे लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला आहे। आदरणीय भुजबळ साहेबांवरती बीजेपीचं सरकार होतं, यांनी सूडबुद्धीने त्यांना तुरुंगात डांबलं, परंतु कोर्टाने जो न्याय दिला, सत्तेच्या बाजूने न्याय दिला आणि आज महाराष्ट्र सदन घोटाळा सर, त्याचप्रमाणे साहेबांची जी दोन मुलं आहेत, देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर खारघरचा हा प्रोजेक्ट आहे, यामध्ये सुद्धा साहेबांच्या दोन्ही मुलांना निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांना सुद्धा देवी महाराष्ट्र सदनमध्ये निर्दोष केलेला आहे। मी न्याय देवतेवरती संपूर्ण जनतेचा येवल्यातील जनतेचा विश्वास होता की आदरणीय भुजबळ साहेबांनी काही केलेलं नाही, तरी सुद्धा त्यांचा सूडबुद्धीने जो अन्याय केला त्यांच्यावरती, तरी ही जनता एकदम आता उत्साहात या ठिकाणी फटाके वगैरे वाजवत आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी येवला प्रतिनिधी शब्बीर इनामदार।